सुशील कुमार शिंदेंनी अल्पसंख्याक समाजाचा केवळ वापर केला, आम्ही MIM चे काम केले असा आरोप करत आमदार प्रणिती शिंदे आणि सुशील कुमार शिंदे यांनी आमच्याकडे दुर्लक्ष केले. मुस्लिम समाजाच्या मताचे राजकारण करू नका, आमच्या मागण्या पूर्ण न केल्यास आम्ही काँग्रेस पक्षावर बहिष्कार टाकणार असल्याची भूमिका काँग्रेस अल्पसंख्याक सेलचे उपाध्यक्ष रियाज नायकवडे यांनी घेतली. सोलापुरातील मुस्लिम मोहल्ल्यात कामे केली जात नाहीत. सुशीलकुमार शिंदे देशाचे गृहमंत्री असूनही त्यांना कलेक्टर ऑफिसमधील दर्ग्याजवळचे गेट सुरू करता आले नाही, त्यामुळे आगामी काळात आमची कामे झाली नाहीत तर मतदानावर बहिष्कार घालण्याचा पुनरुच्चार नायकवडे यांनी केला. त्यामुळे सुशीलकुमार शिंदे यांना पक्षातूनच आता आव्हान मिळाले आहे. मी काँग्रेसचा निष्ठावान कार्यकर्ता आहे. अनेक वर्षापासून मी काँग्रेस पक्षाच्या कामा केले आहे. तर ह्यावेळी MIM आणि काँग्रेसमध्ये टक्कर होती. तर ह्या 5 वर्षामध्ये आमदार परिणिती शिंदे यांनी शिंदेसाहेब अनेक वेळा सांगूनसुद्धा यांनी MIM चे काम केले म्हणून आमचे कामं आमच्या एरियातले आमच्या मोहल्ल्यामध्ये अनेक अल्पसंख्याक समाजाचे कामं थांबले आहे. तर आम्ही शहर सोलापूर लोकंड असोसिएशनमध्ये अनेक 20-25 वर्षापासून आमची संस्था काम करत आहे. तर सोलापूरमध्ये भुसार मार्केटला मोठी मार्केट देण्यात आली, भाजी मंडईला एक मोठी मार्केट देण्यात आली, जसा विलासराव देशमुख लातूरमध्ये एक लोकंड असोसिएशनचे लोकंड मोठी मार्केट, लोकंड वस्तू असे सर्व शेतकरी हो गरीब हो ह्यांना ने काय पण वस्तू तर लोकंडची देण्यात येते. तर एक लोकंड मार्केटची आमची मोठी मागणी होती, 20-25 वर्षांनी तर दिली नाही. तर आम्ही अल्पसंख्याक समाजाचे अनेक वेळा काम पक्षाचे करून सुद्धा पण पक्षाने अल्पसंख्याला म्हणजे अल्पसंख्याकडे बघितले नाही. तर आम्ही हे भूमिका जे घेतली ह्यावेळी जर आणि मुस्लिम अल्पसंख्याक समाजाच्या मताचं राजकारण करू नका आणि समाजाच्यासाठी त्यांच्या मागण्या मान्य करा. तर आमची अशी भूमिका आहे की ह्यावेळी जर आम्हाला आमच्या मागण्या पुरी नाही केले तर आम्ही इलेक्शनवर बहिष्कार घालणार आणि सर्व अल्पसंख्याक समाजाने हे करणार. तर अशी आमची भूमिका ठोस भूमिका आहे. तर के आज सोलापूर में जितने भी हमारे मोहल्ले हैं तो मोहल्ले में काम नहीं होता. हम जब भी कोई बात रखते हैं अपनी तो हमारे कोई बात की दखल नहीं होती. जबकि कांग्रेस पक्ष को अल्पसंख्याक सब में ज़्यादा मतदान हमारा होता है. तो ऐसे परेड में ऐसा है कि कांग्रेस पक्ष सबको लेकर चलना चाहिए. अल्पसंख्याक समाज के जो भी काम है हमारे पूरे करना चाहिए. अल्पसंख्याक समाज के जो भी मसले हैं उसको हल करना चाहिए. एक हेडक्वार्टर मस्जिद का एक मामूली 3 फुट गेट इतना मामूली काम, जबकि हमारे सुशील कुमार शिंदे साहब देश के गृहमंत्री रहते हुए एक 3 फुट का गेट नहीं खोल के दिए, जबकि अशोक कामटे आयुक्त रहकर सामने ठहर कर वो हेडक्वार्टर मस्जिद का गेट खोल कर उसको बना के दिए थे. तो हमारे एक इतने बड़े आदमी रहते हुए नहीं होने से अल्पसंख्याक समाज में नाराजगी है. और कहीं कहीं अल्पसंख्याक के मोहल्लों में रात में जो सुबह को वॉकिंग को लोग जाते हैं तो वॉकिंग के लिए बगीचे नहीं हैं.